नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले, त्यांचा हा आनंद द्विगुणित करण्याचं काम केलं ते म्हणजे पुणे आर्ट फेस्टिवलनं. 26 ते 29 डिसेंबर चाललेल्या या फेस्टिवलच्या समारोपाचा दिवसही तितक्याच उत्साहात पार पडला. विविध कलागुणांचं प्रदर्शन, खाद्य मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्यानं फेस्टिवलची रंगत वाढली. कार्यक्रमाचे संयोजक गणेश केंजळे यांच्या मेहनतीला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विविध कलांनी परिपूर्ण असा हा शेवटचा दिवस ठरला. यात अनेक नवनवीन कला सादर केल्या गेल्या, जे पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच कलाकार इथे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी या फेस्टिवलला पुण्याचे प्रथम नागरिक म्हणजे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा भेट दिली. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं कौतुक केलं. या अशा प्रकारच्या फेस्टिवलमुळे पुण्यातील कलाक्षेत्र आणखीन उभरतंय असं ते म्हणाले. मी सर्वप्रथम रंग समर्थ स्टुडिओचं मनापासून अभिनंदन करेन की खरं तर पुणे म्हटल्यानंतर वेगवेगळ्या दृष्टीनं एक वेगळं महत्त्व पुण्याला आहे. एक मोठी सांस्कृतिक कला साहित्याची एक पार्श्वभूमी पुण्याला आहे आणि म्हणूनच पुण्याचं एक वेगळं नाव देशामध्ये जगामध्ये आज आहे. त्याला कारण म्हणजे पुण्यातला हा सगळा वारसा. आणि मला असं वाटतं की आज जे काही या ठिकाणी पुणे आर्ट फेस्टिवलचं जे काही प्रयोजन झालं आहे, गेले 3 दिवस हजारो नागरिक या ठिकाणी येऊन गेले आहेत पुणेकर, आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 700-750 कलाकारांची कला या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष सादर केलेली आहे, पाहायला ठेवलेली आहे. आणि मी मागाशी म्हटलं तसं की जे पुण्याला एक मोठी वैभवशाली परंपरा आहे कलेची, संस्कृतीची, साहित्याची, त्याच्यामध्ये हे जे काही प्रदर्शन आहे हे त्या वैभवात भर घालणारं निश्चितपणे असेल असं मला वाटतं. कारण देशातून नाही तर जगभरातून अनेक कलाकार या ठिकाणी आलेले दिसले आणि इतक्या उत्तमोत्तम कलाकृती पाहायला मिळाल्या, खूप पाहिल्यानंतर मनापासून आनंद वाटला की पुण्यामध्ये सगळं होत असताना आज हेही सुरू झालं की इतकं मोठं व्यासपीठ या मंडळींनी या कलाकारांना उपलब्ध करून दिलं, ते खरंच मनापासून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कौतुकास्पद असं हे सगळं आजचं हा सगळा काम कार्यक्रम मला वाटतो आणि म्हणूनच या सगळ्या मंडळींचं मनापासून अभिनंदन. गणेश केंजळे माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि या क्षेत्रामध्ये गेले काही दिवस ते काम करतायत, परंतु ते इतकं मोठं काम करतायत हे मी आज इथं आल्यानंतर अनुभवलं, त्यामुळे गणेशचं मनापासून अभिनंदन. पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये आर्ट, फूड फेस्टिवल आणि एंटरटेनमेंट याचाही समावेश होता. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या कलाप्रेमींना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी आयोजक सज्ज असल्याचं पाहायला मिळालं. आयोजक गणेश केंजळे यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम या फेस्टिवलमध्ये उत्साहाने सहभाग घेताना दिसली, तर अनेक उपस्थित कलाकारांनी केंजळेंचं या आयोजनाबद्दल कौतुक देखील केलं. हे काही खूप असं अचानक वरून पडलेलं नाही आहे, हे कोणीतरी शिकवलं आहे आणि हे कलाकार आता त्यातून स्वनिर्मिती करत आहेत. As far as participating in Pune Art Festival is concerned, it has been a great event, a great show and a very good opportunity provided to Pune art lovers, artists as well as art admirers and art collectors. It has been a first of its kind in Pune and I wish Atul ji and the Rang Samarth Studios all the best for all their future events and a big thanks for providing this platform to all of us. Thank you so much. Mala, I have no words to express my happiness. The very beautiful, I think Pune is a very beautiful city as we all know. We all feel very proud ki Pune'cha je ek vegrepana ahe ani Savai Gandhara Mahotsava pasun kittekya Pune'ni manje भारतातले अनेक शहरांना एक बेंचमार्किंग अशा प्रकारचा मेसेज दिलेला आहे आज नाही कित्येक वर्षापासून. तर त्याच्यामुळं मला पुण्यामध्ये ह्या बाबतीतलं असं जे एक्झिबिशन आज इथं आर्ट्सचं जे काही एक्झिबिशन होतं आहे विविध पेंटिंग्सचं, तर मला वाटतं मुंबईमध्ये मी बरेच ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे गेल्या 5-10 वर्षामध्ये म्हणजे पाण्याचा मला योग आला, पण पुण्यामध्ये मात्र अशा प्रकारचा हा जो उपक्रम केंजलेजींनी इथं घेतला आहे तर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की
असे एक बिल्डर आणि स्वतः कारखानदारी तिथली एक व्यक्ती बाकी कन्स्ट्रक्शन आणि बाकी बिझनेसमधली त्यांना हे असं काहीतरी करावंसं वाटणं तर हे मला खूप सुखदायी आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, MIT सारखी शिक्षण संस्था ज्याच्यामध्ये 65,000 विद्यार्थी शिकतात आणि लिबरल आर्ट फॅकल्टीचं काय महत्त्व आहे हे मी वेगळ्याने सांगायची गरज नाही. मला असं वाटतं की मानवाला जे काही सोसायटीमध्ये सगळे अनप्लेझंट गोष्टी ज्या काही चाललेल्या आहेत तर मला असं वाटतं की हीच एक अशी गोष्ट जी आपल्या सगळ्यांना तारून नेणार आहे लिबरल आर्ट. तर एवढंच माझ्या शुभेच्छा मनापासून आणि हे असं चालत राहिलं पाहिजे मोठ्या प्रमाणावर. पुण्यातल्या अनेक शिक्षण संस्थांना मी अपील करतो की केंजल इंजिनसारखी अनेक बाकीच्या व्यक्तींनी ह्याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे पण त्यांना एक हातभार म्हणून हे सातत्याने चालण्यासाठी अनेक शिक्षण संस्थांनी दरवर्षी अशा प्रकारची कल्पना जर होस्ट केली त्यांच्या कॅम्पसमध्ये तर त्यांना हा उपक्रम चालवायला चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि अनेक लोकांना ह्यातनं इन्स्पिरेशन मिळेल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण की बरेच चांगले रिव्ह्यूज मिळतात आहे, लोक येऊन बघून जातात आहे. पण ॲज अन आर्टिस्ट खूप चांगलं वाटलं, भरपूर छान रिव्ह्यूज मिळत आहे आणि लोकांचे फार छान कमेंट्स आहे आणि त्यातनं आम्हाला छान प्रतिसाद मिळतो आहे. या कार्यक्रमाची सांगता ही तितकीच आकर्षक ठरली. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतच्या भन्नाट गाण्यांनी फेस्टिवलची सांगता अगदी मनोरंजक ठरली. पुणेकर ही वैशाली सावंत यांच्या गाण्यावर मनसोक्त थिरकले. फेस्टिवल बद्दल बोलताना वैशाली सामंत यांनी अशा प्रकारच्या फेस्टिवल हे कलाप्रेमींसाठी एक पर्वणी असते, इथल्या कला सादरीकरणाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं आहे. मला खूप आनंद आहे की वेगवेगळे आर्ट फॉर्म्स इथे एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत. हे खूप छान फिलिंग आहे आणि पुणेकर या आर्ट फेस्टिवलला प्रचंड प्रतिसाद देत आहेत हे बघून अजून आनंद होतो आहे. अँड आय एम व्हेरी प्राऊड की मी या आर्ट फेस्टिवलची एक भाग आहे, एक गायिका म्हणून माय फॉर्म ऑफ आर्ट मी आज सादर करणार आहे आणि सर्व आर्टिस्ट वेगवेगळ्या क्षेत्रातले इथे खूप सुंदर पेंटिंगचं एक्झिबिशन होतं आणि परागचं सगळं फूडचा जल्लोष सगळा त्यांनी केलेलाच आहे शेफ पराग कान्हेरे यांनी. सो आय थिंक कलाकारांसाठी यापेक्षा मोठं माध्यम काय असू शकतं की जिथे मी एक गायिका म्हणून माझ्या श्रोत्यांसमोर किंवा सगळे जे फूड लवर्स आहेत त्यांना पराग कान्हेरे आणि बाकी सगळे सगळे फूड स्टॉल्स इथे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण इथे एका अंडर वन रूफ, व्हरायटी ऑफ फूड. सो दिस इज अ परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट आर्ट्स आय कॅन से. सो आय एम व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड टू परफॉर्म टुडे. आज एक असं एक छान जत्रेत आल्यासारखं वाटतं आहे मला आणि इथे लोक मस्त स्वतःला एन्जॉय करायला आणि रिलॅक्स करायला येणार आहेत. सो आणि इथे हवाही आत्ता सुदैवाने छान आहे. सो एक वेगळाच उत्सवाचं वातावरण आहे इथे. सो आय एम व्हेरी हॅपी. एकूणच मनोरंजन आणि कलेचा उत्तम मेळ असलेलं हे पुणे आर्ट फेस्टिवल अतिशय रंगतदार ठरलंय. चार दिवसांचं हे फेस्टिवल रसिकांसाठी एक खास मेजवानी होती, त्यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवीन पायंडा रचला गेला आहे.